कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरा शेजारी असणाऱ्या शेतकरी संघाचा जो मंडप आहे किंवा ही जी इमारत आहे ही आता प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे आशिया खंडातील सर्वात मोठा बाजार शेतकऱ्यांचा बाजार म्हणून या शेतकरी संघाची ओळख होती. सध्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांची दर्शन रांग व्यवस्थित व्हावीत, त्यांना रांगेतून दर्शन घेता यावं, तसंच नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते ही गर्दी कंट्रोल करता यावी यासाठी ही इमारत ताब्यात घेण्यात आलेली आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी याची पाहणी करत आहेत. कालपासून ही इमारत ताब्यात घेतल्यानंतर ह्या इमारतीची साफसफाई स्वच्छता सध्या करण्यात येते आणि नवरात्र उत्सवामध्ये जे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून जे भाविक येतील त्यांना दर्शन सुटसुटीत घेता यावं यासाठी या इमारतीमध्ये या नियोजन करण्यात येणार आहे. अतिशय सुटसुटीत पद्धतीनं भाविकांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये दर्शन रांग करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध नव्हती. मात्र शेतकरी संघाची ही भव्य जी इमारत आहे या इमारतीमध्ये दर्शन मंडप करण्यात येणार आहे आणि त्याद्वारे खरं तर महालक्ष्मीच्या भक्तांना अंबाबाईच्या भक्तांना एक चांगली सोय करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर. साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.